नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आशा भोसले, सानिया मिर्झा, कामिनी कौशल या नावांबरोबरच आणखीन एका व्यक्तीचं नाव घेतलं जातं. ती व्यक्ती चित्रपट कलावंत नाही, स्टार नाही किंवा एखादी प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीही नाही, खेळाडूही नाही, तर ती आहे जमिनीवर राहून जमिनीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणारी एक साधी सुरी कार्यकर्ती. आज आपण अशाच एका जमिनीवर पाय घट्ट रोवून जमिनीवरचे प्रश्न सोडवणाऱ्या एका कार्यकर्तीच्या अत्यंत प्रेरणादायी अशा लढ्याचा संपूर्ण रंजक प्रवास जाणून घेणार आहोत. याचं कारण बीबीसीनी 100 प्रेरणादायी महिलांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. स्वागत करूया राईट टू पी या चळवळीमार्फत स्त्रियांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या मुमताज शेख यांचं. मुमताजी, कार्यक्रमात स्वागत. महिलांची स्वच्छतागृह हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे, परंतु तितकाच दुर्लक्षित गेलेला. या विषयावर स्वागत. महिलांची स्वच्छतागृह हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे, परंतु तितकाच दुर्लक्षित गेलेला. या विषयावर ज्यांनी खालपासून वर परपर्यंत एक चळवळ उभी केली, संपूर्ण जगाचं लक्ष ज्यांच्याकडे वेधून घेतलं आणि वेळोवेळी एक कडवा संघर्ष देखील केला, या संघर्षाची गाथाच अत्यंत प्रेरणादायी आहे. आज आपण त्यांच्याकडूनच ही गाथा जाणून घेणार आहोत. मुमताजी, राईट टू पी या चळवळीची सुरुवात होण्याची कुठेतरी बीज तुमच्या बालपणात रोवली गेलेली असणार आहे त्याची मला खात्री आहे. कसं होतं तुमचं बालपण? मी फार, जसं तुम्ही म्हणाला, त्याची फार साधी कार्यकर्ती. 7 वर्षाची असताना अहमदनगर मधून मुंबईला आले आई वडिलांसोबत. चेंबूरमध्ये वाशीनाका नावाची, सह्याद्रीनगर नावाची वस्ती आहे, ज्या वस्तीमध्ये माझं बालपण गेलेलं आहे. जास्त म्हणजे वस्त्यांमधलं आयुष्य काय असतं ते मी फार जवळून पाहिलेलं आहे. आम्ही त्यावेळेस उघड्यावरच टॉयलेटला जात होतो, कारण आमच्या वस्तीमध्ये कुठलंही टॉयलेट नव्हतं. आणि ज्यावेळेस या सगळ्यातून मी मोठी होत गेले, माझं शिक्षण झालं, टॉयलेटला जायचं असेल तर पहाटेची वेळ किंवा रात्री 10 नंतरची, 11 नंतरची वेळ, दिवसभरात जाणं शक्यच नाही. किंवा मग अशी एखादी जागा की जिथं कुणीही येणार नाही असं बघणं, म्हणजे अगोदर जाऊन त्याचा शोध घेणं आणि मग नंतर जाणं, अशा पद्धतीचं आम्ही त्या वस्त्यांमध्ये राहतो. सगळं करताना त्यावेळेला किळस नाही वाटायची? अहो, काही कळतच नव्हतं की काय, म्हणजे हा काहीतरी आयुष्यातला महत्वाचा भाग आहे किंवा बाबा इथे अधिकार नाकारला जातोय असं कुठं कुणाला काही माहिती होते. म्हणजे माझं जर पाहिलं तर अधिकार, संविधान, ह्या सगळ्या गोष्टी, हक्क, हे सगळं मला कोरोमध्ये आल्याच्या नंतर कळालं. 2000 साली ज्यावेळेस मी 18-19 वर्षाची होते त्यावेळेस, तोपर्यंत सगळ्या जगण्याचा भाग आहे. तुम्ही आलात शहरामध्ये कमावण्यासाठी, आई वडील आले होते आणि मग त्याच्यातूनच तिथं राहायचंय, सगळं ऍडजस्टमेंट करायचं आहे, सगळेच जात आहेत, मग मी त्याच्यामध्ये वेगळी काय. हे असं सगळं चालू होतं, मुंबईला आलात, त्यानंतर पुढे काय झालं? या सगळ्याच ह्याच्यामध्ये मी ज्या वस्तीत राहते सह्याद्रीनगर मध्ये, त्या वस्तीमध्ये मी साधारण 9वी पर्यंत माझं शिक्षण झालं होतं कोरोमध्ये येण्याच्या अगोदर. 9वीच्या नंतर माझं लग्न ठरवलं गेलं आणि माझं लग्न झालं, माझी 2.5 वर्ष, मला एक मुलगी झाली आणि त्याच्यानंतर कोरोचं जो शिरकाव आहे माझ्या वस्तीमध्ये झाला. मी तोपर्यंत आपण कार्यकर्ती भाव की आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर, तुमच्या अलीकडच्या कामाकडे पाहिल्यानंतर एक अस्सल कार्यकर्ती आम्हाला दिसते. तशी कुठलीही कार्यकर्ती त्या काळात नव्हती. आपली 2.5 वर्षाची मुलगी आणि जे हलाखीचं जीणं आपल्या नशिबात आहे ते गोड मानून जगणारी, मुंबईमध्ये संघर्ष करणाऱ्या तुमच्यासारख्या लाखो महिला, लाखो घरातल्या स्त्रिया होत्या, तशीच एक स्त्री म्हणजे मुमताज शेख होती. मग त्याच्या हे सगळं होत असताना मी माझं बालपण पाहिलेलं आहे, माझ्या आईचं पाहिलंय, माझ्या आजीचं पाहिलंय, माझ्या मामीचं पाहिलंय. ह्या सगळ्या बायका कधीच आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल किंवा कशाबद्दल बोलत नव्हत्या, त्यातली मी होते. का बोलत नव्हते असं वाटतं मला? आर्थिक सुद्धा नव्हतं म्हणून मला वाटतं. फक्त आर्थिक स्वातंत्र्य मिळालं म्हणजे महिला बोलतात असं नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की तुम्हाला संधी किती मिळते, तुम्ही तुम्हाला त्याची जाणीव किती करून दिली जाते आणि जाणीवपूर्वक जाणीव किती करून दिली जाते. म्हणजे टीव्हीवरती ऍड आहे ना की तुमच्यासारखे हे कायदे आहेत, तुमच्यासाठी हे कायदे आहेत, ते कायदे बघून काही महिला पुढे येत नाही. त्याच्यासाठी खूप काम करावं लागतं, ग्राउंडवरती जावं लागतं, त्याची रियालिटी काय ती बघावी लागते आणि त्या महिलेला त्याची गरज आहे की नाही तेही बघावं लागतं. म्हणजे तुम्हाला वाटतंय म्हणून तो अत्याचार आहे,
असं म्हणून काम करणं आणि मला आतून आवाज येतोय की माझ्यासोबत जे होते ते चुकीचं आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून मी पुढाकार घेणं, मला वाटतं की याच्यामध्ये फरक आहे. आणि माझ्या बाबतीत तेच झालं, म्हणजे मी सह्याद्रीनगरमध्ये राहत असताना मी फार माझं लग्न जे झालं होतं ते मुस्लिम फॅमिलीमध्ये जे झालं आणि मला अगदी बुरखा घालून फिरावं लागायचं, मला टॉयलेटला जायचं असेल तर परमिशन घ्यायची, पाणी भरायचं असेल तर परमिशन घ्यायची, अशा पद्धतीचं सगळं होतं. आणि सगळं आतापर्यंत आपल्या आयुष्यात घडत होतं. हो हो, म्हणजे 2000 पर्यंत असंख्य स्त्रियांच्या बाबतीत आजही हेच घडतं, अजूनही आहे. आणि ते सगळं करत असताना कोरोने माझ्या वस्तीमध्ये संपूर्ण विकास कार्यक्रम करायचं सुरुवात केली आणि त्याचा एक बेसलाईन सर्वे झाला होता आणि त्या सर्व्हेतून आलेली माहिती ते कार्यकर्ते सगळ्यांना सांगत होते. मी त्या एका मीटिंगला लपून गेले होते कारण माझ्या घरामधून ती परमिशन नव्हती आणि मी बघितलं की कोण येते, लोक येऊन काय करतात, महिलांशी काय बोलतात. आणि तिथं चर्चा चालू होती की तुमच्या वस्तीत पाणी नाही, लाईट नाही, रस्ते नाही, कचरा इकडे तिकडे पडलेला असतो आणि हे तुमचं सगळं सर्व्हे सांगतोय आणि आम्ही तर बाबा इथे काम करणार. मला त्यावेळेस प्रश्न पडला की माझी वस्ती, माझी, मी वस्तीत राहते, मी कचरा टाकते, मी टॉयलेटला जाते, मग हे बाहेरचे लोक का काम करतील. आणि म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही का काम करणार, काम मला केलं पाहिजे किंवा आम्हाला केलं पाहिजे. कोरोची जी मंडळी होती आणि मुख्यतः मी त्यांचं नाव आवर्जून घेईल, महेंद्र रोकडे जे आता डायरेक्टर आहेत कोरोचे, ते असं म्हणाले की आम्हाला हे तर पाहिजे, करा मग काम. आता माझ्यासाठी जो पुढचा प्रश्न तो होता की ज्या मुलीला सगळ्या गोष्टी करण्यासाठी परमिशन घ्यावी लागते ती काम काय करणार. म्हणजे स्वयंपाकघरातला पडदा दूर करून माझघरात येण्यासाठी सुद्धा जिला परमिशन घ्यायला लागते ती संपूर्ण वस्तीचं चित्र कसं काय पालटू शकणार. पण तुम्ही धाडसाने ते विधांत करून बसला. हो, मी विचारलं आणि नंतर मला भीती वाटली की आता काय आणि घरी काय सांगणार मी. पण त्यांनी एक आम्ही रणनीती म्हणून त्या वस्तीत काम करण्यासाठी ते होते की साक्षरतेचे वर्ग सुरू करायचे, कारण कोरो ही साक्षरतेच्या कामापासून सुरू झाली तर साक्षरतेचे वर्ग घ्यायचे होते आणि मी 9वी झालेली होते त्याच्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स होता की हा हा मी थोडस या महिलांना शिकवू शकत होते. त्यांनी सांगितलं की साक्षरतेचे वर्ग घे तू, महिलांना एकत्रित करायचं, तुझ्या घरात शिकवायचं. मी म्हटलं ठीक आहे, मी विचारून सांगते. आणि मी परमिशन घेण्यासाठी घरी गेले आणि मी विचारलं की असे लोक आले, मी त्या मीटिंगला गेले हे मी सांगितलं नाही, मी असं म्हणाले असे लोक आले होते. काय झाली असती प्रतिक्रिया? की मी एक तर असं की तो नियम मोडला असता ना, की न विचारता गेली कशी आणि परपुरुषांशी बोलली कशी, म्हणजे हे कसं शक्य आहे. आणि थोडं संशयाचं वातावरण जे आहे ते होतं बेसिकली, ही कुठे जाते, काय करते. आणि माझ्या पूर्वीच्या आयुष्याचं जे होतं की त्याचं छाप होतं की असं काहीतरी होऊ शकतं, किंवा ज्या महिला असतात आणि माझ्या बाबतीत जे होतं की अशा महिलांना कंट्रोल केलं पाहिजे, त्या कधी एकाच्या राहत नाहीत. त्याच्यामुळे बायको असेल तिला कंट्रोल करणं, मुलगी असेल कंट्रोल करणं, सुंदर महिला असतील तर त्यांना कंट्रोल करणं. आणि माझ्या बाबतीत तेच होतं की हिला कुठं जाऊन द्यायचं नाही. हिला मी याच्या अगोदर बालवाडी घ्यायचे, लग्नाच्या अगोदर, माझी लग्नानंतर तीही बालवाडी बंद केलं. म्हणजे उगवणाऱ्या सूर्यावर आणि मावळणाऱ्या चंद्रावर देखील बंधन कोणाचं असेल तर श्वास घेऊ देणाऱ्या तुमच्या आजूबाजूच्या घरातल्या व्यक्तींचं. अशा प्रकारचं एक बंधन होतं. म्हणजे म्हटलं तर खिडकी होती, म्हटलं तर घराला दरवाजा होता, पण त्या बाहेर जायची मुभा नव्हती आणि येणाऱ्या किरणांना देखील घरात प्रवेश नव्हता. अशा वातावरणात आमची मुमताज वाढत होती आणि तिने विडा उचलला तो आजूबाजूच्या वस्तीत सुधारणा करण्याचा, त्यांना शिकवायचा पुढं. आणि मग आणि मला परमिशन मिळाली की मी असं थोडं इमोशनली असं सांगितलं की आपल्याच महिला आहेत वस्तीतल्या, आजूबाजूला गप्पा मारत बसतात, त्या आपल्या घरात येतील आणि शिकूया, माझं पण तेवढा टाइमपास जाईल, कारण मी दिवसभर घरात बसून करू काय, हा माझ्या पुढे पण प्रश्न होता. आणि एक चांगलं झालं की मला इझिली परमिशन मिळाली की हो ठीक आहे, घरातच आहे ना, घराच्या बाहेर जायचं नाही, उद्या तू म्हणशील ट्रेनिंगला जायचं, हे करायचं ते करायचं नाही, म्हणून मी नाही करणार, मी घरात शिकवेन. आणि मी साक्षरतेचे वर्ग घेऊ लागले. साधारण 25 महिला माझ्याकडे होत्या आणि त्या 25 महिला ज्या होत्या त्या चर्चा अशी करायची की आज नवऱ्याने मारलं, घरी पैसेच दिले नाही, मुलाला बघत नाही, विवाहबाह्य संबंध आहेत, ह्या चर्चा माझ्या कानावरून जात होत्या. आणि कुठंतरी मला असं वाटत होतं की मी पण ह्यांच्यातलीच एक आहे, मला कदाचित मारहाण होत नाही पण माझ्यावरती संशय घेतला जातो. आणि हे सगळं मी सगळं ऐकत होते. आणि आमचे छोटे छोटे ट्रेनिंग व्हायचे वस्तीतल्या वस्तीत, मग त्याच्यामध्ये अधिकार काय आहेत, संविधान काय आहे, महिला म्हणून काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, अत्याचार कशाला म्हणतात, म्हणजे जी मानसिकता आत्ताही बऱ्याच स्त्रियांची आहे की
खूप रक्त जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो अत्याचार नाही, त्यातलीच मी एक होते. म्हणजे एखाद्याच्या मर्जीशिवाय केलेलं कुठलंही कृत्य अत्याचार आहे हे मला कळायला माझ्या आयुष्यातले 18-20 वर्ष गेली आणि त्याच्यानंतर ते कळत होतं. तर मग आता करायचं काय? तर कोरोच्या कामाची जी पद्धत आहे ती 250 घरामध्ये एक युनिट आम्ही करतो आणि माझ्याकडे 250 घरामध्येच तो साक्षरतेचा वर्ग होता आणि तिथे मला समस्या नोंद केंद्र सुरू करायला सांगितलं की ज्या महिला बाहेर पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही किंवा कुणाला मदत मागू शकत नाही त्या सतत अगदी पाण्याला किंवा भाजीला जातानाही सांगू शकतात की माझ्या घरी मला त्रास होतोय तुम्ही मला मदत करा, तेवढ्यासाठी ते सेंटर आहे. त्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये मी एका कपलला सांगत होते की संवाद केला पाहिजे, आपण बोललं पाहिजे, मारहाण नाही केली पाहिजे कारण आपले आपली फॅमिली आहे. त्या माणसाने मला सांगितलं बाई गप्प बस, तू काय मला शहाणपणे शिकवते, तुझ्या घरात काय होते ते बघ आणि मग मला शहाणपणे शिकव. या प्रश्नाने खरं म्हणायला गेलं तर माझ्यातली जी खरी मुमताज आहे ती जागवली की अपने गिरा में झाक के देखो. येस. और ज्यावेळेस मला माझ्यासमोर हा प्रश्न आला त्यावेळेस मी म्हटलं अरे बरोबर आहे, मी जशी आहे तशी जर मी लोकांच्या समोर नाही गेली तर लोक का माझ्यावरती विश्वास करतील. आईने वाजवून दिली मस्तपैकी की आता अच्छा तुला कोरोने हे पण शिकवलंय का, आता तू नवरा सोडणार, घरं सोडणार आणि हेच शिकवतात संघटनेचे लोक, अशा पद्धतीची रिॲक्शन होती. पण मी माझ्या मतावर ठाम होते. सर्वप्रथम घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती? खूप त्रास झाला मला. म्हणजे माझ्या माझी जी प्रतिमा होती किंवा मला लहानपणापासून ज्या वस्त्यांमध्ये लोकांनी पाहिलेलं होतं की एक सहन करणारी मुलगी किंवा कधीही कुणालाही उलट न बोलणारी मुलगी, जे कुणी मला काम सांगेल त्या सगळ्या गोष्टी मी करायचे गप्पपणे, कधी कुणाला काही बोलायचं नाही. आणि ती मुलगी आत्ता नवरा बोलतो म्हणून बोलायला लागलीये, अत्याचार होतोय म्हणून बोलायला लागलीये, ते हे खटकणारं होतं. म्हणजे आपल्याकडे जे सोशल नॉर्म्स काम करत असतात, जे बाईला शिकवतात की बाईपण काय आहे, पुरुषांना शिकवतात की बाबा मर्दानगी काय आहे, ते कुठं ना कुठं काम करत होतं. सगळ्यात प्रथम माझ्या मला जी रिॲक्शन आली की बस झालं आता शिकवणं तुझं, आता बस तू म्हणाली होतीस ना आता तुला वर्ग चालवायला दिले, त्या महिला साक्षर झाल्या, त्यांना सर्टिफिकेट मिळालं, झालं सगळं, आता तू थांब. आणि तोपर्यंत तर आता थांबणं शक्यच नव्हतं कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव होत नाही तोपर्यंत सगळं सुखात असतं. ज्या दिवशी तुम्हाला कळतं की हे तुमचे अधिकार आहेत आणि ते तुम्हाला मिळत नाही मग तुम्ही झोपू शकत नाही. आणि त्याच्यानंतर काम करायला सांगितलं की बंद करा, मी म्हटलं आत्ता तर नाही, म्हणजे मला या कामाचं काहीच वाईट होतंय म्हणून असं जाणवत नाही, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही बंद करण्याचा. उलट मी असं सांगितलं की माझा जो नवरा होता त्याला मी सांगितलं की बाबा आता तू कामाला गेला पाहिजेस, तू जबाबदारी घेतली पाहिजेस, आपण दोघं मिळून घर चालूया. तोपर्यंत त्याच्या एकट्याच्या याच्यावरती किती किंवा आम्हाला नातेवाईकांकडून माझ्या आईकडून जी मदत मिळत होती त्याच्यावरती जात होतं कारण खूप लाडायची अशा टाईपचं माझं थोडंसं चाललेलं. आणि मी ते थांबवायला सांगितल्यावर सगळेच हे करायला लागले. माझ्या इथे मी कोरोचं काम बंद करावं म्हणून स्टॅम्प पेपरवरती स्टॅम्प पेपर घेऊन आले की कोरो तुला जेवढे पैसे देते त्याच्या दुप्पट पैसे आम्ही देऊ, तू हे काम करायचं नाही. आणि मी साधी कार्यकर्ती होते म्हणजे पैशाचा काही संबंध नव्हतं, मी एक स्वयंसेवक म्हणून तिथे काम करत होते. आणि त्यांना वाटत कुठेतरी मुमताज स्वतःची ओळख शोधत होती. या काळामध्ये पैसा महत्वाचा नव्हता, तर जे काही आयुष्यात हरवलं होतं ते कुठेतरी पकडायचं होतं, कुठेतरी असा एक आरसा पाहिजे होता की ज्या आरशात मुमताजला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल आणि तो आरसा म्हणजे कोरोना तुम्हाला कामाची दिलेली संधी, तुमच्या वस्तीमध्ये सुरू केला साक्षरतेचा वर्ग, त्यातून समोर आलेल्या महिला त्यांचं विश्व आणि त्या विश्वात आपण काहीतरी बदल घडवावा अशी निर्माण झालेली तीव्र अशा स्वरूपाची इच्छा. इज दॅट अ पॉइंट वी आर टॉकिंग? मला असं वाटतं की मी माझी ओळख शोधत होते की नाही, त्याही पेक्षा असं होतं की मी जे लहानपणापासून पाहिलेलं होतं, म्हणजे मी इतकं मारहाण पाहिलेली होती की मला ती भीती वाटायची, म्हणजे असं भांडणं झालं की मला खूप भीती वाटायची. आणि मला असं वाटत होतं की आत्ता ती मला संधी मिळालेली आहे या सगळ्या महिलांचं प्रतिनिधित्व करायची की मी आहे, मी बाहेर पडते, माझं जे काही वाईट होईल ते होईल, याच्यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे हे मी ठरवलं होतं की आत्ता काही झालं थांबवायचं नाही कारण माझी मुलगी होती. मला असं कुठेतरी वाटत होतं की जे माझ्या आजीने पाहिले, मामींनी पाहिले, आईने पाहिले, ते माझ्या मुलीने नको पाहायला. आणि म्हणून मी ठरवलं होतं की आत्ता लढायचं, बघूया काय. म्हणजे तो जो बंद झालेला आवाज होता तो कुठेतरी उमटायला लागला होता. वुमन ऑल अक्रॉस द वर्ल्ड स्पीक द सेम लँग्वेज,
द लँग्वेज ऑफ सायलन्स. हे बदलायचा जो क्षण असतो ना, तोच हा क्षण की मी, माझी आई, माझी मावशी, माझी मामी, आजी, या सगळ्यांनी जे भोगलं ते माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं म्हणून एक साधी सुधी घरातली मुस्लिम समाजातली अत्यंत तळागाळात हलाखीचं जीवन जगताना स्फुल्लिंग शोधणारी अशी एक प्रेरणादायी व्यक्ती आता आपल्याशी बोलते. प्लीज गो. आणि हे सगळं झालं, माझ्या असं लक्षात आलं की ती व्यक्ती काही बदलत नाही. तिने ठरवलंय की तिचं आयुष्य कसं जगायचंय. त्या दरम्यान माझी मुलगी 3 वर्षाची झाली आणि मी ठरवलं की आता तिला शाळेत पाठवायचं. आणि माझं शिक्षण जास्त झालेलं नव्हतं, माझा नवरा शिकलेला नव्हता, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आपल्या मुलीने शिकावं. आणि मी ठरवलं की तिला इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं. मला पहिला विरोध तिथं झाला की नाही, काही गरज नाही. मला ते धक्कादायक होतं की सगळं रेडीमेड या व्यक्तीला मिळतंय, म्हणजे ह्यात काम करावं लागत नाही, काही नाही. आणि माझ्या मुलीला शाळेत टाकण्यासाठी हा आत्ताच नकार देतोय, हा पुढे काय बघणार. मग मी ठरवलं की अरे या संबंधामध्ये राहायचं नाही. आणि मी माझ्या आईला सांगितलं, मी माझ्या नातेवाईकांना सांगितलं, आईने वाजवून दिली मस्तपैकी की आता अच्छा तुला कोरोने हे पण शिकवलंय का, आता तू नवरा सोडणार, घरं सोडणार आणि हेच शिकवतात संघटनेचे लोक, अशा पद्धतीची रिॲक्शन होती. पण मी माझ्या मतावर ठाम होते. मग मी फॅमिली कोर्टात केस टाक, आता तू नवरा सोडणार, घरं सोडणार आणि हेच शिकवतात संघटनेचे लोक, अशा पद्धतीची रिॲक्शन होती. पण मी माझ्या मतावर ठाम होते. मग मी फॅमिली कोर्टात केस टाकली. 1.5 वर्ष मी घातलं, 1.5 वर्ष मला हेच शिकवलं गेलं की कुटुंब व्यवस्था कशी टिकवायची, बायकांनी कसं जबाबदारी फक्त स्त्रीवर असते आणि बाईने कसं समजून घ्यायचं, आणि किती चुकीचं आहे की अशा पद्धतीने नवरा आहे ना बोलणारच, नवरा आहे ना मारणारच, पण मी माणूस आहे याची जाणीव मला झाली होती. आणि मी ठरवलं होतं की काही कितीही काउन्सिल, म्हणजे मी त्या 1.5 वर्षामध्ये इतक्या काउन्सिलिंगच्या फेऱ्या झाल्या होत्या माझ्या, पण मी माझ्या मतावर ठाम होते. मला नंतर लक्षात आलं कारण मुमताजी स्वतः स्वतःच काउन्सिलिंग याआधी केलेलं होतं. आणि ऍक्च्युली मुमताजच्या सोबत संघटना होती आणि ती ज्या पद्धतीने माझ्या पाठीमागे उभी होती, कदाचित संघटना नसती तर मी एवढ्या पुढे आले नसते. आणि मला माहिती होतं मी काही निर्णय घेतलाय तर माझ्या पाठीमागे लोक आहेत. आणि मग माझ्या संघटनेमध्ये ज्या कार्यकर्त्या आहेत मैरुणीचा, त्यांनी सांगितलं तू कशाला फॅमिली कोर्टात जाते, तू खुलाचा का नाही विचार करत. आणि जसं माझं शिक्षण जास्त नव्हतं त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं की काय आहे, म्हणून मी मुस्लिम धर्माचे जे हिंदीत मराठीत जे काही पुस्तकं अवेलेबल आहेत ती वाचण्याचा प्रयत्न केला छोटी छोटी. आणि त्याच्यातून मला कळलं की खुला नामा आहे ज्याच्यामध्ये तू तलाक मागू शकतेस, तो तुला देत नाही ना, तू त्याला मागू शकतेस. आणि मग मी मागे लागले की आता मला खुला हवा आहे. आणि मला माहिती होतं त्याची किंमत मला मोजावी लागणार होती. मला मेंटेनन्स मिळणार नव्हतं, मी मला माझा मेहर मिळणार नव्हता. आणि जर मागितलंच तर माझ्या मुलीला पण त्याला द्यावं लागलं असतं. पण मी ठरवलं होतं की जे काय होईल ते बघायचं. आणि मुली तर देण्याचा प्रश्नच नव्हता. एक दफा तो मुझको अपना जीवन खुद ही बोने दो, लिख लेने दो अपनी किस्मत, होना है जो होने दो. बिल्कुल. दुख के दाने सुख के मोती, सब है मेरी आंचल में, अब की बार तो मुझको अपना आंचल भर के रोने दो. बंद झालेले ओठ आणि दाबले गेलेले निश्वास जेव्हा मोकळे होतात तेव्हा काय प्रत्येकारी चित्र उभं राहतं. बर. आणि मग मी खुलासाठी 1 वर्ष घालवलं. या सगळ्यांचा परिणाम जो होता की माझे जे नातेसंबंध होते म्हणजे फॅमिलीमधले ते फार दुरावले गेले. त्यांना फार त्रास झाला की ही मुलगी अशी करते, सगळ्यांना संशय होता की माझं काहीतरी बाहेर सुरू झालं की काय, असंही होतं. लोक ज्या पद्धतीने चर्चा करत होते आणि काहीतरी वाईट होणार आहे असं सगळ्यांना वाटत होतं. आणि मला वाटत होतं की आत्ता माझं काहीतरी चांगलं होणार आहे. आणि मी फार फिल्मी टाईपचं आयुष्य पाहत होते की म्हणजे लहानपणापासून पाहिलं की आपल्याला फिल्ममध्ये बहुतेक असं दाखवतात की लग्न झालं की सगळं चांगलं होतं. मला असं वाटत होतं की माझं लग्न झालं काहीतरी चांगलं होईल. आणि ते कुठेतरी आता गेलेलं होतं, कारण काय चांगलं होईल ते तर मी पाहिलेलं होतं. पण आत्ता मला चांगलं करायचं होतं. आणि त्या दरम्यान मग असं झालं की मला माझं घर सोडावं लागलं. मला घराच्या बाहेर काढलं गेलं की तुला नवरा नकोय, तुला फक्त कोरोना हवी आहे, तर तू निघ घराच्या बाहेर निघ. आणि मी त्या रात्री घराच्या बाहेर माझं घर सोडलं माझ्या मुलीसोबत. आणि मी ठरवलं की आत्ता मी परत इथे फिरणार नाही. त्या दरम्यान कोरोच्याच कार्यकर्त्यांनी मला त्यांचं घर दिलं राहायला, मी त्यांच्या पूर्ण फॅमिलीने मला स्वीकारलं. हे माझ्यासाठी फार बळ देणारं होतं. गेली 4.5 वर्ष मुतारे हव्यात म्हणून आम्ही लढतोय,
कम्युनिटीमध्ये एक बाई टॉयलेटच्या याच्या टाकीमध्ये पडून मरते, 8 महिने झाले तरी तिथे टॉयलेट बांधलं जात नाहीये, आणि वर्ल्ड टॉयलेट डे तुम्ही साजरा कसा करू शकता? या अशा वैयक्तिक अनुभवातून जात असताना कुठेतरी महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न आपण ऐरणीवर आणावा, आपण त्या संदर्भात लढा द्यावा, संघर्ष करावा, याची सुरुवात कुठपासून सुरू झाली? मी महिला मंडळ फेडरेशन या संघटनेच्या मार्फत वस्त्यांमध्ये काम करते. चेंबूर ट्रॉम्बे गोंडी हा जो भाग आहे जिथं जास्त प्रमाणात मुस्लिम दलित आणि मुस्लिम लोक राहतात, त्यांच्यासोबत मी काम करते. मी बरेच मोर्चे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे, काढले मोर्चे केलेले आहेत. त्यावेळेस माझे एक नेहमी लक्षात यायचं की महिला जास्त वेळ बाहेर येत नव्हत्या. त्या अशा सांगायच्या की 2-4 तासापेक्षा आम्ही जास्त जाऊ शकत नाही, आणि जरी बाहेर आल्या तरी पाणी पित नव्हत्या किंवा त्या जास्त बोलत नव्हत्या. जायचं कुठं हा प्रश्न असायचा. आणि मग असं कुठंतरी महिला मंडळ फेडरेशन कोरो म्हणून आम्हाला असं वाटत होतं की हा प्रश्न आहे. महिला ज्यावेळेस बाहेर पडते, तिला लघवीला जायचं असतं, त्यावेळेस तिच्यासाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसतात, जे आहेत तिथे पैसे मागितले जातात. पुरुषांना मात्र तीच व्यवस्था जी आहे ती मोफत आहे, ते बाजूला जातात, वेगळे सिस्टम आहे. त्यावेळी आम्ही फक्त एवढाच विचार केला होता की महिलांनाही स्वच्छतागृह मिळाली पाहिजे. आणि कोरोचा जो फेलोशिपचा प्रोग्राम आहे ग्रासरूट लीडरशिपचा, त्या फेलोशिपमध्ये आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत जे वस्त्यांमध्ये कामं करतात त्यांना एक बळ मिळावं, त्यांची कॅपॅसिटी वाढावी म्हणून ती फेलोशिप मिळते. 2011 आम्ही राळेगण सिद्धीला आमचं 4th ट्रेनिंग होतं, ऍडव्होकसी कशी करावी ऍडव्होकसी म्हणून, आणि तिथं महाराष्ट्राच्या पातळीवरती सगळे कार्यकर्ते आलेले नाही, प्रत्येक रिजनमध्ये काय करता येईल हा मुद्दा होता. आणि तिथं आम्ही फेडरेशनच्या वतीने मांडलं की आपण या मुद्द्यावरती काम करूया. पहिला अनुभव होता की सगळे हसायला लागले, आता या मुद्द्यांवरती काम करणार, आता हा काही मुद्दा आहे का? आहेत की महिलांसाठी टॉयलेट? तिथे कळत होतं की हा मुद्दा किती महत्वाचा आहे. महिला म्हणून आम्ही कसं बघतो, पुरुष म्हणून आपण या मुद्द्याकडे कसे बघतो. मुंबईमध्ये लाखो प्रश्न आहेत, SRA आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं आहे, पण जी बाई जी इक्वली कॉन्ट्रीब्युट करते, मग ती नाका कामगार असू दे, घरकाम करणारी असू दे, खरं कंपनीतली मोठी एक्झिक्युटिव्ह असू दे, कोणीही असू दे, घराबाहेर पडल्यानंतर महिला स्वच्छतागृह ही गरज आहे. मग ते एखादा बस स्टँड असो, रेल्वे स्टेशन असो, कुठेही गेलात तरी त्याची गरज असते. परंतु आज आपल्याकडे 50 व्यक्तीच्या मागे एक शौचालय असावं अशा प्रकारची आपल्याकडे नॉर्म्स आहेत, परंतु मुंबईसारख्या ठिकाणी इतरत्र आणखीनच हलाकीची अवस्था आहे. हजाराच्या मागे एक अशी अवस्था आहे, अशी स्थिती आहे आताची. हा सगळा संघर्ष सुरू करताना सुरुवातीच्या काळामध्ये पुरुषांनी या समस्येची मागणी केल्यानंतर, पुरतरीची मागणी केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिल्या? पहिली प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगितली की आम्हाला आमचेच सहकारी हसले सगळे, आणि तो मुद्दा घ्यायचा की नाही ह्याच्यावरती आम्हाला खूप, पण महिला जास्त असल्यामुळे आम्ही तो मुद्दा लावून धरला. आणि मुंबईला परत आल्याच्या नंतर 32 संस्था संघटनांना आम्ही एकत्रित केलं. याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो होतो त्यावेळेस आम्हाला मुत्तारी शब्द काय बोलताय तुम्ही, किती ऐकायला जरा तो साऊंड, आणि मीडियाचे पण लोक किती घाण साऊंड करतं, स्वच्छतागृह बोला ना किंवा टॉयलेट बोला. तर मुद्दा तो होता की ताकाला जायचं आणि भांडकाला पोवायचं. आम्हाला मुतारा हवे तर आम्ही मुताराच म्हणणार. आणि हा अनुभव फक्त पुरुषांचा नव्हता तर हा महिलांचा पण होता, कारण मानसिकता जी आहे आपल्याकडे जी जडणघडण होते, आपण दोघेही व्यवस्थेच्या बळी आहोत म्हणून त्या प्रश्नाकडे त्याच ह्याने पाहणं. तर मग झालं, अच्छा ठीक आहे असं हवंय का, बरं. मग आम्हाला जागा शोधायला लावल्या, मग आम्हाला त्याच्यासाठी कुठे करायचं आहे, त्याची डिझाईन काय असणार, म्हणजे तुमचा प्रश्न आहे ना, मग तुम्हीच सांगा उत्तर काय. आम्हाला खूप वेळा असं सांगायचं, अरे राज्य तुम्ही चालवताय, मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे, तुमच्याकडे इंजिनियर नाही आहेत, तुमच्याकडे डिझाईन नाही आहेत, तुम्ही आम्हाला सांग. पण आम्ही तेही केलं, कारण आम्हाला माहिती होतं आणि आमचा लोक बदलतात याच्यावरती विश्वास आहे, एक ना एक दिवस बदल घडेल. आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, आम्ही महानगरपालिकेच्या लोकांना घेऊन फिरलो, आम्ही त्यांच्यासोबत सर्वे केला, आम्ही लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून सह्यांच्या मोहिमा केल्या, सगळ्या गोष्टी केल्या आणि उभे राहिलो की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचंय. त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की फक्त म्हणजे आमची जी भावना होती ती अशी होती की 3-4 पत्रव्यवहार केले, 1-2 बैठका झाल्या की हा प्रश्न सुटेल, हा सोपा आहे आणि आहे, पण तेवढं ते सोपं नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये असणारा भ्रष्टाचार आहे, त्याच्यामध्ये जागा आहे. भ्रष्टाचार म्हणजे महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधावीत अशा तुमच्या मागणी करता पैसे मागितले जायचे? आम्हाला नाही मागितले जायचे, पण एकूण जर आपण सिस्टम पाहिली
आणि त्याच्यामध्ये एक टॉयलेट आणि आम्ही मुख्यतः सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या गोष्टी आम्हाला नाही मागितले जायचे, पण एकूण जर आपण सिस्टम पाहिली आणि त्याच्यामध्ये एक टॉयलेट आणि आम्ही मुख्यतः सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या गोष्टीबद्दल आम्ही बोलत होतो, तर तिथे पे अँड यूजचे टॉयलेट चालवायचे जर असतील तर त्या एक परमिशन मिळवण्यासाठी ज्या जितक्या ठिकाणी फाईल जाते आणि त्या तर त्या लोकांचा जो अनुभव आम्ही तो पाहिलाय. दुसरं असं होतं की आम्ही मागत होतो युरिनल्स, आम्हाला मुतार्या हव्या होत्या आणि त्यांना असं वाटायचं की आम्ही टॉयलेट मग, म्हणजे आम्हाला हे समजावून सांगावं लागायचं होतं की आम्हाला मुतार्या हव्या, त्याची डिझाईन अशी आहे आणि आम्हाला आत्ता ज्या आहेत जे टॉयलेट आहेत त्याच्यामध्ये एक टॉयलेट सीट तुम्ही आम्हाला मुतारी म्हणून द्या आणि जे नवीन होतील त्याच्यामध्ये तुम्ही बांधून द्या. तर हे सांगण्यासाठी आम्हाला जवळपास 3-1 वर्ष गेले. जेंडर बजेट बद्दल आपल्या इथं खूप बोललं जातं, पण महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी एकही रुपया नव्हता. त्याची तरतूद पहिल्यांदा 3 वर्षापूर्वी 75 लाखाची केली गेली, मागच्या वर्षी 1 कोटीची, आता 1.25 कोटीची. हे पैसे खरंच खर्च केले जातात का? 2 वर्ष लॅब झाले, मी जाहीर सांगते की 2 वर्ष हे पैसे लॅब. म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी की जिकडे महिला स्वच्छतागृह ही अत्यंत कमी प्रमाणात आहेत आणि जी आहेत ती अशी आहेत की जी कुणीही वापरू शकत नाही, त्या ठिकाणी 75 लाखाची तरतूद ती तोकडी का असेना, ती देखील वापरण्यात आलेली नाही, वापराविना पडून ती त्या वर्षीसाठी वापरता आली नाही, पण दुसऱ्या वर्षी देखील वापरली गेली नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. मग मला सांगा, 19 नोव्हेंबर हा सार्वजनिक शौचालय दिन म्हणून आपल्याकडे पाळला जातो, त्याचं काय महत्व राहिलं? आम्ही गेली 2 वर्ष या गोष्टीचा निषेधच करतोय. आम्ही असं म्हणतोय की काय तुम्ही सेलिब्रेट करता, आणि आम्ही फक्त याच्यामध्ये एकटी मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे, सगळेच लोक जबाबदार आहेत, आणि आम्ही असं म्हणतोय की साजरा करण्यासारखं काय? गेली 4.5 वर्ष मुतारे हव्यात म्हणून आम्ही लढतोय. कम्युनिटीमध्ये एक बाई टॉयलेटच्या टाकीमध्ये पडून मरते, 8 महिने झाले तरी तिथे टॉयलेट बांधलं जात नाहीये, आणि वर्ल्ड टॉयलेट डे तुम्ही साजरा कसा करू शकता? म्हणजे आम्ही ती जाणीव करून देतोय सतत की तो प्रश्न आहे, तुम्ही त्याच्याकडे बघा, तो प्रश्न कसा सुटेल ते बघा. अजूनही तो प्रयत्न आमचा सुरू आहे. काय आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात? हा प्रश्न, हा कार्यक्रम बघणाऱ्या अशा अनेक महिला आहेत की ज्या दिवसातले 8 ते 10 तास घराच्या बाहेर असतात, अनेकदा त्या ऑफिसमध्ये काम करत नाहीत तर ऑफिस व्यतिरिक्त देखील बाहेर काम करतात, तेव्हा त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या माहितीसाठी याचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. मोठं जर अगदी साध्या सोप्या भाषा सांगायचं झालं तर किडनीचा प्रॉब्लेम होतो, किडनी स्टोन आपण ज्याला मूतखडा असं म्हणतो अगदी सामान्य भाषेमध्ये, ते होतं. महिलांच्या लघवीच्या जागी संसर्ग होतात घाणेरडे टॉयलेट वापरण्याने किंवा लघवी तुंबून ठेवल्याने. खाज येते, सफेद पाणी जातं, महिलांना मासिक पाळी येते, अशा वेळेत जर त्यांनी ते टॉयलेट वापरलं किंवा दिवसभर ते पॅड ठेवलं तर त्याच्यामुळे होणारे आरोग्यावरती होणारे परिणाम आहेत. महिला पाणी कमी पितात, बाहेर जावं लागतं, त्याच्यामुळे पाणी कमी पिण्यामुळे जो शरीरावरती होणारा परिणाम आहे ते आहे. हर्नियासारखे गोष्टी होते, म्हणजे आमची एक डोंबिवलीची ताई आहे जी आम्हाला भेटली होती, ती याच्यासाठी काय म्हणतात त्याला, जे लहान मुलांना आपण हगीज वापरतो तशा पद्धतीची अवस्था झालेली आहे की त्यांना ते घेऊनच फिरावं लागतं, कारण कधीही लघवी होऊ शकते असं ही भीती मनात असते. मुमताज, हे इतकं खरं आहे, मला अशी अनेक कुटुंब माहिती आहेत, माझ्या आसपासचे अनेक असे मित्र आहेत की ज्यांनी आपल्या मुलींची शाळा एवढ्या एकाच गोष्टी करता बदलली की त्या शाळेमध्ये मुलींची स्वच्छता गृह अत्यंत अस्वच्छ असायची आणि घरामध्ये चांगलं टॉयलेट वापरायची सवय असलेली मुलं 1000 रुपये फी देऊन येणाऱ्या शाळेमध्ये स्वच्छता गृह खराब आहेत म्हणून पाणी प्यायची नाही, डबा खायची नाहीत, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होते. आजही तीच परिस्थिती आपल्याकडे आहे हे मी अशा करता विचारतोय. इंग्लंडमध्ये या संदर्भातली चळवळ, माझी माहिती जर बरोबर असेल तर 1926-27 काळात झाली, म्हणजे साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर लगेचच इंग्लंडमध्ये महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या संदर्भातली मोठी चळवळ उभी राहिली. नंतर तो कित्ता अमेरिकेमध्ये गिरवण्यात आला. आपला काही या चळवळीशी संबंध आला? मी मागच्या वर्षी ज्यावेळेस युकेला गेले होते त्यावेळेस तिथे एक लू लेडी म्हणून बाई आहे जी अजूनही ती लढते, म्हणजे ती जाते रस्त्यांमध्ये लोकांशी बोलते, पण तिकडे आपल्यापेक्षा 100 पटीने अवस्था बरी आहे असं मी म्हणेन. त्यांच्यासाठी ऑफकोर्स ती नाहीये, पण आपले आणि त्यांची जर तुलना केली तर फार बरी आहे. तिथे सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो की ती बाई सोबत येते त्यावेळेस लहान मूल असू शकतं, तिला पॅड टाकायचं असेल, तिला पाणी लागतं, तिला सुरक्षितता लागते. आपल्या इथं सुरक्षेचा किती प्रॉब्लेम आहे, आपल्या इथं खिडक्या तुटलेल्या आहेत,
दरवाजे नाहीयेत, त्याच्यानंतर कुणीही सहज वाकून बघू शकतो अशी ती हाईट आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. खूप ठिकाणी असं झालंय की महिला टॉयलेटमध्ये एकट्या गेल्याच्या नंतर दरवाजे बंद करण्याचे प्रकार झालेले आहेत. वस्त्यांमध्ये तर ही अवस्था अजून वाईट आहे. वर्षानुवर्ष बांधलेले टॉयलेट आहे, तिथे मुलं बसून गर्द पित असतात किंवा छेडछाड करत असतात. ह्या सगळ्या स्वच्छ तर कुठेच नाही. स्वच्छ हा शब्दच मला आता घ्यावासा वाटत नाही, कारण नाहीयेच आहे तिथे, कुणी बघत नाही. वर्षानुवर्ष ते बांधून पडलेले असतात, ते सेफ्टी टँकची काय वाट लागलेली असते कुणाला माहिती नाही. आणि आपल्याकडे बेजबाबदारपणा खूप आहे. हे आमच्या अखत्यारीत नाही, ते तुमचं आहे, हे असं आहे, आणि सगळ्यांची तोंड चार दिशेने आहे. पण हा प्रश्न मुंबईचा आहे, इथे राहणाऱ्या लोकांचा आहे, जे टॅक्स पे करतायत त्या सगळ्यांसाठी आपण एकत्रित आलो. टॅक्स पे करताय तुम्ही म्हटलं म्हणून मला एक आत्ता मुद्दा आठवला की आपल्याकडे भारत सरकारचं स्वच्छता अभियान चालू आहे आणि त्याकरता करही गोळा केला जातो. त्या करातनं निर्माण झालेला पैसा जो आहे तो अशा प्रकारची सार्वजनिक स्वच्छतागृह बांधायला वापरला जातोय का? या स्वच्छता अभियानाचा काही परिणाम, काही फरक महिला स्वच्छतागृहांच्या संख्येवर आणि त्याच्या स्वच्छतेवर काही झालेला दिसतोय मागच्या वर्षभरात? घोषणा झाली, फोटो सेशन झाले, वर्ल्ड टॉयलेट डे खूप जोरशोरात लोकांनी साजरे केले, पण परिस्थिती तीच आहे. आपण बोलतो एक आणि आपण करतो एक. आपण जे बोलतो आणि करतो त्याच्यामध्ये अजिबात ताळमेळ नाहीये. संख्या वाढवण्याच्या घोषणा झाल्यात, म्हणजे 75 टॉयलेट, 25, 96, 500 असे सगळे आकडे आमच्याकडे आहेत, सगळे आम्ही ऐकून झालेले आहेत. अजून मात्र काही नवीन टॉयलेट होत आहेत असं नाही. म्हणजे आमचा व्यक्तिगत अनुभव जर बघायला गेलो, आम्ही पण एक मॉडेल टॉयलेट करण्याचा प्रयत्न करतोय मुंबई महानगरपालिकेने. आम्ही ज्या डिझाईनवरती काम केलंय, आम्हाला अजून 6-7 महिने झाले परमिशन मिळत नाहीये. तर बाकीची गोष्ट म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे. आपले प्रधानमंत्री सांगतायत लोकांना एवढ्या मोठ्या गप्पा चाललेल्या आहेत आणि आपल्या इथे टॉयलेट नाहीये ही अवस्था आहे. हा एक एक असं दिसतंय की हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, त्याच्यामुळे शाळांमध्ये बघतायत, पण अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही. आम्ही 22,000 शाळांसोबत काम करतोय कोरोच्या माध्यमातून. 22,000 हो, मीना राजू मंच म्हणून आमच्या 22,000 शाळांमध्ये आजही मुलींसाठीची जी शौचालय स्वच्छतागृह आहेत त्याची संख्या, त्याचा दर्जा हा अत्यंत अस्वीकारार्ह आहे. अजिबात चांगला नाहीये. आणि फक्त मुलींचा नाही, एकूण मुलांसाठी नाही. काही ठिकाणी तर शिक्षणावर एवढ्या स्कीम्स आहेत आपल्याकडे, सर्व शिक्षा अभियानापासून ते इतर अनेक स्कीमची नावं मी घेऊ शकतो, परंतु त्या कुठेही त्याच्या अंतर्गत हे नाहीये. नाहीये म्हणजे पैसे आहेत पण ते वापरण्यासाठी, म्हणजे सिस्टम जी एवढी रिजिड आहे आणि मानसिकता नाही आपल्याकडे काही करण्याची. होईल, बघूया, नाही झालं तरी काय फरक पडतो, आणि कोण विचारणार आहे किंवा कोण येऊन बघतंय अशा पद्धतीचा आहे. आता बऱ्यापैकी त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे, लोक जात आहेत, सर्वे करतायत, बघतायत, त्याच्यामुळे तात्पुरती काय म्हणतात त्याला डागडुगी जे आहे ते करायचं काम सुरू आहे. पण अजूनही त्याच्यामुळे मुलींची संख्या जी आहे ती कमी होते, शाळेतली गळती होते, ड्रॉपआउटचं प्रमाण वाढतंय, मुलींना अजूनही सुरक्षित वाटत नाहीये. तर जोपर्यंत आपण संवेदनशीलपणे या मुद्द्याकडे बघत नाही तोपर्यंत बदल होणार नाही. स्वच्छतागृह नाहीयेत किंवा मुताऱ्या नाहीयेत कसं बोलायचं, तर लोक आणि महिला पण बाउंड्री तोडतायत, त्या पुढे येत आहेत, त्या बोलतायत, त्या भांडतायत. हे जे काम आहे आता ते तुमचं मुंबई किंवा मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये, अर्थात तिथे ही समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, कारण इथल्या संख्या महिला या बहुसंख्येनं घराच्या बाहेर पडतायत, 10-8 तास घराच्या बाहेर असतात. परंतु हा प्रश्न केवळ मुंबई पुरता मर्यादित आहे असं नाही. तुम्ही आज कुठेही जरी इथल्या संख्या महिला या बहुसंख्येनं घराच्या बाहेर पडतायत, 10-8 तास घराच्या बाहेर असतात. परंतु हा प्रश्न केवळ मुंबई पुरता मर्यादित आहे असं नाही. तुम्ही आज कुठेही जरी गेलात तरी देखील हाच प्रश्न आहे. तेव्हा महिलांची स्वच्छतागृह याच्याकरता मुंबईचा उंबरठा ओलांडून पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, या ठिकाणी तुमचं काम वाढणार नाही. सुरू झालंय. मला सांगायला आनंद होतोय की सांगली जिल्हा सुधार समितीने राईट टू पी सांगली सुरू केले. विदर्भामध्ये कुरखेडा नावाचं गाव आहे, तिथे महिला एकत्रित आल्यात आणि त्यांनी त्यांच्या स्वच्छतागृहासाठी आवाज उठवलाय. कोल्हापूरमध्ये काम सुरू आहे, नाशिकला आता थोड्या दिवसातच सुरू होईल, नागपूरची मंडळी विचारत आहेत. तर मला असं वाटतं की आता
मुंबई ही ते मॉडेल म्हणून आम्ही बघते की जास्त प्रयत्न आम्ही इथे केले त्याच्यामुळे आणि इकडचं जे काही रिझल्ट असतील ते आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे लागू होतील असं नाही पण लोक पुढे येत आहेत इनिशिएटिव्ह घेत आहेत पुढे येत आहेत सांगतायत की आम्हाला या मुद्द्यावरती काम करायचंय परवाच केरळच्या एका टीमने सांगितलं की आम्हाला केरळमध्ये हे सुरू करायचं आमच्या इथं पण हीच अवस्था आहे तर सगळीकडे हा प्रश्न आहे आणि आता लोक बोलायला लागले म्हणजे जे लाजेशी होतं ते शरम आहे कसं बोलायचं बाबा की आता स्वच्छतागृह नाहीयेत किंवा मुताऱ्या नाहीयेत कसं बोलायचं तर लोक आणि महिला पण बाउंड्री तोडतायत त्या पुढे येत आहेत त्या बोलतायत त्या भांडतायत महिला पुढे येत आहेत भांडतायत हे सगळं एका बाजूला घडत असतानाच कुठेतरी बीबीसीनी अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्वांमध्ये आशा भोसले सानिया मिर्झा यांच्या बरोबर त्या झोपडपट्टीच्या आसपास राहणाऱ्या चाळीच्या आसपास राहणाऱ्या वयाची 18 ते 19 वर्ष स्वयंपाकघराच्या बाहेरही पडू न शकलेल्या बुरख्यातल्या एखाद्या वावरणाऱ्या मुलीचा त्यांनी समावेश केला हे जेव्हा पहिल्यांदा कळलं की जगातल्या 100 प्रेरणादायी व्यक्तिमत्वांमध्ये आपण आहोत काय वाटलं खरं सांगायचं म्हटलं तर मी घाबरले होते आणि खूप अशा संमिश्र प्रतिक्रिया होत्या एक होतं की हा माझ्या एकटीचा सन्मान नव्हता म्हणजे गेली 4.5 वर्ष ज्या 32 संस्था संघटनांनी आम्ही 12 लोकांची टीम म्हणजे सुप्रिया असेल दीपा असेल राजू असेल हेमंत असेल हे सगळे जे रोज आम्ही काही ना काही करतोय आमच्या ह्या सगळ्यांचा हा सन्मान होता आणि त्याचबरोबर खेदही वाटत होता की अरे महिला मुताऱ्यांसाठी काम करतोय म्हणून जगाने दखल घेतलीय तर ते कुठेतरी शर्मेचं पण होतं की आम्हाला ते करावं लागतंय आणि त्याची दखल जग घेते पण आमच्या इथं प्रश्न तोच आहे तर अशा संमिश्र भावना होत्या आणि थोडस हे पण होतं की आता पुढे काय आता या ह्याच्यामध्ये आता काय सांगणार आहोत आता आपण काय करणार आहोत आपले प्लॅनिंग काय असणार आहेत आणि जे आपण म्हणतोय ते करतो कारण जग बघायला लागलंय आतापर्यंत मुंबई होतं किंवा महाराष्ट्र होतं आता सगळेच लोक आपल्याकडे बघायला लागलाय आणि एक होती की ही जी सगळी नावं म्हणजे सानिया मिर्झा असेल आशा भोसले असेल यांना बघत ऐक मी मोठी झालेले मी कधीच असं विचारही नव्हते करू शकत की त्यांच्या रांगेमध्ये मी कुठेतरी येईल अजिबातच नाही त्याच्यामुळे ते एक दडपण पण होतं मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो म्हणजे स्वतःला प्रेरित कसं ठेवता स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवता कधी असा निराशेचा क्षण असतो जेव्हा एकटा असता तेव्हा मागे वळून पाहताना या संघर्षाचा कधी वीट येतो की असं किती काळ लढत राहायचं माणसं हतोत्साहित होतात युद्धाची शस्त्र टाकून देतात हा कार्यक्रम बघणाऱ्या अशा अनेक महिला आहेत की ज्यांचे ओठ आज दुमडलेले आहेत श्वास दाबलेले आहेत समोर दरवाजा आणि खिडकी दिसते आहे पण सूर्याकडे पाहायची हिंमत होत नाही आहे मन उभारी घेतं पण त्याचवेळी जेवढ्या वेगानं उभारी घेतं तेवढ्याच वेगानं ते खाली देखील जातं अशा महिलांसाठी म्हणून तुमचा मूलमंत्र सांगा हाऊ डू यू कीप युअर सेल्फ चार्ज्ड अँड मोटिवेटेड आय हॅव नेव्हर सीन यू डिसअपॉइंटेड मला अजिबात कधी वाईट वाटत नाही या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं की मला रोज प्रेरणा मिळत असते म्हणजे मी वस्त्यांमध्ये ज्या मुलींशी बोलते महिलांशी बोलते पुरुषांशी बोलते माझे जे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलते रोज मला नवीन काही ना काही माझ्या समोर येतं आणि मला त्याच्यातून जगण्याचं बळ मिळतं आणि मला असं वाटतं की माझ्यासोबत एवढे लोक आहेत मग आपण का निराश व्हायचं आपण का राहायचं आणि आपण का मागे जायचं मागे जाणं जर मागे जायचं असेल तर दोन पावलं मागे जाऊन मग पुढची भरारी घ्यायची तर मागे जायचं नाही तर मग मागे नाही जायचं आणि या सगळ्या महिला माझ्या रोज माझ्यासोबत ज्या काम करणाऱ्या महिला आहेत म्हणजे मी कुठेही असेल तरी मला माहितीये की कुणी ना कुणी माझ्यासोबत आहे म्हणजे मी इथे आता एकटी बसलेलीच नाही मला सगळ्या माझ्यासोबत दिसत आहेत आणि मी सगळ्यांच्या वतीने बोलते असं मला वाटतं त्याच्यामुळे मी कामाला घेऊन कधी डिसअपॉइंट होत नाही प्रेक्षक खुदी को कर इतना बुलंद कि खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है रोज सकाळी उठल्यानंतर एक संघर्ष रोज सकाळी उठल्यानंतर आणखीन एक नवा संघर्ष असा अंगावर घेणारी ही मुमताज प्रेक्षको आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक मुमताज असते उडने के लिए पर नहीं हौसलों की जरूरत होती है जिनके हौसले बुलंद होते हैं उन्हें जमीन पर रह के आसमान छूने की ताकत आती है तुमचं काम इतकं अप्रतिम आहे की त्याची जगाने दखल घेतल्यानंतर दुर्दैवानी आज इकडे दखल घेतली जाते आहे परंतु तुमच्या कामातून प्रेरणा घेऊन इतर अनेक असे बंद असलेले आवाज मोकळे होतील आणि घराबाहेर पडून स्वतःला शोधायचा प्रयत्न करतील त्यातून समाज सुधारायचा प्रयत्न करतील हाच तुमच्या एकूण प्रेरणादायी कामाचा सारांश आज जी 24 तास प्रेक्षकांसाठी
तुम्ही इतका प्रदीर्घ वेळ दिलात त्याबद्दल सर्व प्रेक्षकांतर्फे आपला आभार, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.